सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93-25-42-22-32. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयानं जामिनावरती सुटका केल्याचा आनंद राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. राहुरी शहरामध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. काल संध्याकाळी 6 राहुरी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राहुरी नगरपालिकेच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची जामिनावरती सुटका करण्यात आल्यामुळे जल्लोष केलाय. तसेच फटाके वाजवून पेढे वाटून आनंद व्यक्त केला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश बुजाडी हे बोलत होते. ते म्हणालेत की भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नहीं. गेली 4 राजकीय सामाजिक कार्यामध्ये काम करणाऱ्या एका निष्कलंक नेत्याला एका खोट्या फिर्यादीवरनं अटक करण्यात आली होती. त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल करण्यात आला होता तो कोणताही आरोप सिद्ध न झाल्यामुळे उच्च न्यायालयानं जामिनावरती त्यांची सुटका केली आहे आणि त्यामुळे आज आम्ही जल्लोष साजरा करत आहोत असं प्रकाश भुजाडी यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांचा आज जामिनावर सुटका झालेला आहे. आम्हा सर्व राहुरीकरांना खूप या ठिकाणी आनंद झालेला आहे. गेले 4 ज्यांनी समाजामध्ये लोकांची सेवा केली फक्त ऐकू माहितीवर त्यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली आणि आज शेवटी आपण म्हणतो भगवान घर में देर है अंधेर नाही त्या याप्रमाणे आज देशमुख साहेबांचा त्या ठिकाणी जामीन झालेला आहे. त्याप्रमाणे गेली अनेक दशकं देशमुख साहेबांनी सामाजिक जीवनामध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आहे. फक्त महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्याचप्रमाणे सरकार पाडण्यासाठी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी त्या ठिकाणी गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांचा त्या ठिकाणी त्यांना त्या गुन्ह्यामध्ये अटकवण्यात आलं. वास्तविक त्या गुन्ह्यामध्ये काही नव्हतं फक्त ऐकू माहितीवर त्यांना त्या ठिकाणी अटक झाली होती. आणि आपल्या आम्हा सर्वांना या ठिकाणी आज खूप आनंद झालेला आहे. आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस राहुरी तालुक्याच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही आनंदोत्सव साजरा केलेला आहे. तर माजी नगरसेवक नंदकुमार तनपुरे हे म्हणालेत की राज्याचे माजी गृहमंत्र्याला कोणताही गुन्हा केलेला नसताना देखील राज्यामधील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याच्या उद्देशानं खोटे गुन्हे दाखल करून तब्बल 13 अटकेमध्ये ठेवण्यात आलं. न्यायालयामध्ये अनिल देशमुख यांच्याविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नसल्यानं त्यांची जामिनावरती सुटका झाली आहे. आम्ही शहर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जल्लोष साजरा करत आहोत. ज्येष्ठ नेते माजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख साहेबांची आज कोर्टातून जामिनावर मुक्तता झालेली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तर्फे व माननीय माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राहुरीमध्ये देशमुख साहेबांच्या सुटकेवर जल्लोष साजरा केला आहे. यावेळी महेश उदावंत, संकेत दुधाडे, रवींद्र तनपुरे, प्रवीण कदम, शुभम धाडगे, नरेंद्र शिंदे, गणेश धाडगे, तसेच सुनील सुराणा, गणेश वराळे, मज्जूभाई पिंजारी, किशोर पातोरे, तसेच अमोल रणसिंग, शरद तनपुरे, जीवन गुलदगड, शुभम थोरात, अमोल गुलदगड, सागर भिडवे, तसेच शरद तनपुरे, दिलीप गुंजाळ आदी कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.